हा फोटो आपल्या सर्व भारतीयांच्या खास जवळचा आहे. जेव्हा भारताने पहिल्यांदा क्रिकेटच्या विश्वचषकावर स्वतःचं नाव कोरलं होतं. 1983 साली विजयी झालेल्या भारतीय क्रिकेट टीममधले महत्त्वाचे क्रिकेटपटू म्हणजे संदीप पाटील. संदीप पाटील यांचा मुलगा आज क्रिकेटपटू नसून तो एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेता आहे. त्याचं नाव आहे चिराग पाटील. चिरागला आपण सर्वांनी वजनदार असेही एकदा व्हावे या सिनेमांमधून पाहिलं आहे. याशिवाय चिराग लवकरच 83 या सिनेमात वडील संदीप पाटील यांची भूमिका साकारणार आहे. तर तुम्हाला संदीप आणि चिराग पाटील या बापलेकाची जोडी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा.